शिराळा मतदार संघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होत असणारी वाढ ही येणाऱ्या निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले. ते आरळा व सोनवडे येथील स्वागत समारंभात बोलत होते. शिराळा तालुक्यातील आरळा व सोनवडे येथील भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा स्वागत व सत्कार आमदार मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते करण्यात आला. सुनीता देवी नाईक, सांगली जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक व भूषण नाईक प्रमुख उपस्थित होते. यावेळी आमदार नाईक म्हणाले, शिराळा विधानसभा मतदार संघात विकास कामांचा धडका सुरू आहे. गावागावात लोकहिताची सार्वजनिक विकासाची कामे राबवली जात आहेत. राज्यात महाआघाडी सरकार जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे, त्यामुळे विरोधी पक्षातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सहभागी होत आहेत. विरोधकांना लागलेली गळती रोखणे अवघड आहे. ते म्हणाले, विरोधक राष्ट्रवादीची घोडदौड रोखू शकणार नाहीत. प्रारंभी आरळ्याच्या माजी सरपंच निलोफर डांगे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.